नमस्कार मंडळी सरोज वर्डमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सरोज दिवाळीच्या ताटामध्ये अत्यंत म महत्त्वाचं स्थान असलेला लाडू कसा बनवायचा आणि तो देखील बेसन पिठाचा लाडू आपण कसा बनवायचा हे आपण आज पाहणार आहोत मी अतिशय सुंदर सुबक आणि गोल असे गरगरीत असे लाडू चवीला उत्तम असणारे लाडू कसे बनवायचे हे तुम्हाला आता सांगणार आहे त्याआधी आपण साहित्य बघून घेणार आहोत चणा टाळीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला वाटीच्या मापाने मी तुम्हाला काय काय लागणार आहे ते सांगणार आहे जी मी तुपाला वाटी घेतलेली आहे ती चार वाटी भरून मी बेसन पीठ घेतलेले आहे आणि ते बेसन पीठ म्हणजे डाळ मी गरम करून घरघंटीवरती भरड अशी दळून आणलेली आहे अत्यंत बारीक असं पीठ करू नका जर भरड केली तरच ते उत्तम होतात आणि एकदम बारीक जर आपण पीठ रेडीमेड घेतलं तर ते लाडू टाळ्याला चिकटतात त्यामुळे मी ज्या वाटीने तूप घेतलेलं आहे ते चार वाटी मोजून मी बे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी तूप घेतलेलं आहे ते देखील साजूक तूप आहे आणि दीड वाटी मी यात साखर घालणार आहे आणि ह्याच वाटीने मी सगळ्या स जिन्नस मोजून घेतलेले आहे दीड वाटी साखर एक वाटी तूप आणि तुपाला जी वाटी घेतलेली आहे ती चार वाटी मी बेसनपीठ घेतलेला आहे लाडूमध्ये घालण्यासाठी मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे त्या ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहे आणि वेलदोड्याची पूडसुद्धा मी घेतलेली आहे आणि वेलदोडे मी चार पाच घेऊन त्याची बारीक अशी पूड करून घेतलेली आहे हे झालं लाडूचं साहित्य आता आपण हे जे पीठ आहे हे पीठ छानसं गॅस लावून भाजून घेणार आहे हे पहा गॅसवर गरम करायला मी जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे ते मी गरम करायला ठेवलेलं आहे त्यात आपण हे बेसनपीठ जे आहे जे भरड का काढून आणलेली आहे आपण घरघंटीवरून ते आपण भाजून घेणार आहोत आणि थोड्या वेळाने थोडंसं त्याला गरम झाल्यानंतर आपण त्यात तूप घालणार आहोत तूप एकदाच घालायचं नाही आहे थोडं थोडं करून तूप घालायचं आहे जसं लागेल तसं आपण त्यात तूप घालायचं आहे मला जर लागलं तर वरून मी आणि तूप घालू शकते मला वा वाटतंय की तूप थोडंसं जास्त लागणार आहे एक दोन चमचे आपण वरून घालू शकतो तूप मी तुम्हाला सांगताना एक वाटी सांगितलेलं आहे पण एक वाटीच्या एक दोन चमचेसुद्धा जास्त लागू शकतं तूप आता आपण थोडं थोडं करून हे जे बेसनपीठ आहे ते आपण भाजून घेणार आहोत सुरुवातीला आपण तूप घातलं की बेसनपीठ मोकळं होतं आणि नंतर जेव्हा भाजा ते भाजायला येतं तेव्हा ते तूप सोडायला लागतं ला ला आणि म्हणून सुरुवातीला थोडं जड जातं हलवायला नंतर मग ते मोकळं होत गेल्यानंतर तूप पातळ झाल्यानंतर मग नंतर, नंतर आपल्याला सोपं जातं मी गॅस एकदम सिम ठेवलेला आहे हळूहळू अगदी हलवत चारही बाजूनी हलवायचं आहे नाहीतर एका बाजूला जळण्याची शक्यता आहे सर्व बाजूनी छानपैकी चमचा हलवायचा आहे दहा मिनटं झालेली आहे मला वेसनपीठ भाजून आता बेसनपीठ बघू शकता तुम्ही छानपैकी भुगरळ झालेला आहे अगदी त्याची कणीकणी मोकळी झालेली आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आधी बेसनपीठ तूप पिऊन घेतं आणि मग नंतर ते रिलीज करतं त्यामुळे ते पातळ होतं आपण हळूहळू करत ते भाजून घेणार आहोत सरोज वडवर जो कोणी नवीन असेल त्यांनी सरोज वडला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा छान छान रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असतील आणि नोटिफिकेशन यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सरोज वडला सबस्क्राईब करा हे पहा दोन चमचे मी आणि त्यात तूप घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हलवून घेणार आहोत आणि मध्येच व्हिडिओ स्किप करू नका बेसन पिठाचे लाडू करण्यासाठी वाटीचे योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे कमीत कमी तुपामध्ये अत्यंत सुंदर लाडू कसे बनवावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका लाडू जर बिघडले तर काय करावे अचानक का? आपल्याला प्रश्न पडतो आणि आपली तारांबळ उडते त्याचंसुद्धा मी समाधान तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे या करता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये स्कीप करू नका आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सरोज वड पाहत रहा हे पहा आता आपण हलवून घेतलेलं आहे सगळं पीठ आता जवळजवळ आपल्याला वीस मिनटं झालेले आहे मी हे पीठ हलवत आहे तुपावरती परतून घेत आहोत आपण घरामध्ये छानपैकी सुंदर असा सुगंध दरवळत आहे बेसनपीठ भाजण्याचा पिठाचा छानपैकी सुगंध दरवळायला लागला की, ला ला की समजायचं आपलं पीठ भाजत आलेलं आहे जवळजवळ वीस मिनटं झाली आपण भाजत आहोत अगदी सीम गॅसवरती मी हे पीठ भाजून घेत आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे जर आपण गॅस मोठा केला तर पीठ जळण्याची शक्यता आहे हे पहा आता आपण आणि दोन चमचे तूप टाकत आहोत म्हणजे जवळ जवळजवळ आपण एक वाटी आणि वरून दोन चमचे तूप टाकलेलं आहे आता आपल्याला तीस मिनटं होत आलेली आहे हलवत आहोत आपण हे पीठ आता अजून चार ते पाच मिनटं आपल्याला छानपैकी हे हलवून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी गोळा होत आहे पिठाचा हे पहा बऱ्यापैकी मिश्रण आपलं भाजत आलेलं आहे मिश्रण एकदम कच्चं देखील ठेवायचं नाही आहे आणि एकदम काळपट देखील करायचं नाही आहे अगदी मिडियम गुलाबी रंगावरती जेव्हा बेसनपीठ आपलं भाजलं जाईल घरामध्ये छानपैकी सुगंध दरवळेल बेसनपीठ भाजण्याचा तेव्हा आपण समजून जायचं आहे की आपलं बेसनपीठ आता होण्यात आलेलं आहे मी तीन चार चमचे दुधामध्ये केशर आधीच भिजत घालून ठेवलं होतं गार दूध आहे हे हे गार दूध मी ह्या गरम भाजलेल्या बेसनपीठामध्ये आपण घातलेलं आहे त्याने बेसनपिठाचे छानपैकी दाणेदार होतं आणि पिठाला अगदी छान असं टेक्स्चर येतं आणि आपले जे लाडू आपण वळतो याच्यानी ते छानपैकी दाणेदार होतात म्हणून आपण दूध घातलेलं आहे आणि ते देखील तीन ते चार चमचेच घालायचं आहे आणि पाणी जर तुम्ही घातला घालणार असेल तर एक हपका पाण्याचा मारायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हलवून घ्यायचं आहे कारण आपण त्यात दूध घातलेलं आहे गॅस आता आपण बंद करणार आहोत आणि एका पसरट भांड्यामध्ये हे जे आपण भाजलेलं पीठ आहे ते आपण काढून ठेवणार आहोत गार होण्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये काढून ठेवणार आहोत आणि यामध्ये आता गार होण्यासाठी आपण वाऱ्यावरती ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपण आता वेलदोड्याची पूड घालणार आहोत थोडेसे ड्रायफ्रूट्स पण घालणार आहोत आणि थोडे ड्रायफ्रूट्स आपण लाडू वळतानी ठेवणार आहोत का त्याला लावता लावायला आणि अशा पद्धतीने आपण ते हलवून घेणार आहोत म्हणजे ते गार होईल अर्ध्या तास जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागतो गार होण्यासाठी हे पहा अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासानंतर तुम्हाला असं वाटेल की हे पीठ आता खूप पातळ दिसतं आहे पण घाबरून जाऊ नका हे पीठ एकदम व्यवस्थित छानपैकी आपलं खमंग असं भाजलं गेलेलं आहे जी आपण दीड वाटी साखर घेतली होती ती साखर आपण त्यात थोडी थोडी करून घालून मिक्स करून घेणार आहोत साखर एकदाच घालून टाकू नका आणि जेव्हा तुम्हाला जर वाटेल की साखर अजून का अजून तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही दीड वाटीच्या ऐवजी तुम्ही दोन वाटी घातली तरी चालेल जर तुम्हाला गोड लाडू आवडत असतील तर मी दीड वाटी घातलेली आहे मला दीड वाटी पुरेशी वाटली म्हणून मी दीड वाटी घातली तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आणि जी आपण घातलेली साखर आहे ती छानपैकी दोन्ही हातांनी मिक्स करून बेसनपीठाला लावून घ्यायची चोळून घ्यायची त्यामुळे बेसनपीठ आणि साखर आणि सर्व जे जिन्नस घातलेले आहे ते मिक्सअप होतील आणि छानपैकी लाडू वळले जातील हे पहा मुठीत घेऊन पाहिजे जर आपल्याला लाडू वळता आले तर मग नंतर लाडू वळायला घ्यायचे आणि लाडू वळताना त्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स लावून चारी बोटांनी दाबून छानपैकी त्याला लाडूचा आकार द्यायचा आहे आणि हातामध्ये त्याला घोळवून घ्यायचा आहे हाताच्या उष्णतेने तो लाडू छानपैकी गोल गरगरीत असा होतो आणि त्याला छान आकार येतो हे पहा अतिशय सुंदर लाडू होतात करून पहा आणि करून झाल्यानंतर कसे झाले हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा सरोज वर्ल्डवर जर नवीन असाल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असतील तर सरोज वर्ल्डवर जी प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट तुम्ही तपासा मी वेगवेगळे दिवाळीचे पदार्थ करून दाखवलेले दा आहे जर तुम्हाला आवडले तर ते नक्की त्याला लाईक करा हे पहा अशा पद्धतीने आपण छानपैकी लाडू वळून घेत हो। आहोत आणि त्याला ड्रायफ्रूट देखील लावून घ्यायचे आहे चार बोटांनी आपण दाबून एक गोळा तयार करायचा आहे आणि तो जो गोळा आहे